संजय राऊत यांच्या बोलण्याकडं किती लक्ष द्यावं जनतेने हे ठरवायला पाहिजेल. आज त्याचं कारण ह्या संजय राऊतांना कल्पना असणं गरजेचं आहे की तुमच्या अगोदर स्वतः मुख्यमंत्री नव्हते, त्यावेळेला तिकडे जाऊन अटक झाली होती आणि जवळजवळ 22 दिवसाची ते जेलमध्ये होते. संजय राऊतांना ह्याची कल्पना आहे का नाही मला नाही माहिती, पण जनतेला चांगलं माहिती आहे की त्यावेळेला जे काय ठराविक मंडळी होते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब होते. हे गेले होते ते परवा मध्ये जे आत्ता गेले होते संजय राऊत ते शायनिंग करायला गेले होते आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब गेले होते ते त्या तिथल्या सीमा भागाच्या प्रश्नासाठी गेले होते. आणि म्हणून करता जे काय संजय राऊत बोलत आहेत त्यांना ते तारतम्य नाही आहे आणि लोक हल्ली कोण एवढी मनावरती त्यांचं घेत नाहीत. त्यांना माहिती आहे की रोज सकाळी त्यांना काय बोलल्याशिवाय संध्याकाळची झोप लागत नाही संजय राऊतांना, असं जनतेचं म्हणणं आहे. आणि म्हणून करता जनतेने कोणी तिकडे लक्ष देऊ नये. जे वकील गेलेत का नाही गेलेत का नाही गेलेत नसतील गेले तर तिथे आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारायला सांगतो. एखाद्या वकिलाची जर का एखाद्या तारखेला अडचण असल्याने तो नाही जाऊ शकला म्हणून काय सारखंच नाही गेला अशातला भाग नाही आहे. आणि ज्या सुरक्षेच्या किंवा काय ह्या गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. आज त्यासाठी असं नाही की आम्ही मुख्यमंत्री झालो म्हणून आम्ही तो विषय सोडला अशातला भाग नाही आहे. आणि सगळ्या महाराष्ट्रीय जनतेचं म्हणणं आहे की हा सीमा भागाचा प्रश्न सुटावा आणि त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करून घ्यावं. हे सगळ्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं पण मत आहे आणि ते आमचं पण मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.